कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वासनोली धरणाच्या सांडव्याला भगदाड पडले आणि त्यामुळे वासनोली धरणासह वासनोली तेरवडे कडगाव या गावांना मोठा धोका निर्माण झालाय. निकृष्ट कामाच्या दर्जामुळे वासनोली धरण हे बहुचर्चित आहे, मात्र आता सांडव्याला देखील भगदाड पडले, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात पाणी ओसरायला आता सुरुवात झालेली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 49 फूट इतकी आहे. राधानगरी धरण आता 100% भरलेलं आहे आणि त्यामधून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूरच्या शिरोळीमध्ये एनडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पूरस्थिती उद्भवली, अजूनही काही ठिकाणी पाणी ओसरलेलं नाहीये. एनडीआरएफकडून 55 जणांचा एका कुत्र्याला सुखरूपस्थळी हलवण्यात आलंय. सांगली शहरातही पूरस्थिती अद्याप कायम आहे, मात्र पाणी ओसरण्यास आता सुरुवात झाली आहे. फुटाफुटानं वाढलेली पाणी पातळी मात्र इंचाइंचानं कमी होती आहे. सांगलीमध्ये कालपेक्षा आज 1 फुटानं पाणी कमी झालेलं आहे. 53 फूट 9 इंच इतकी पाणी पातळी आहे. पुरामुळे एकूण 103 गावं बाधित झाली आहेत आणि पूरस्थितीमुळे 41,084 कुटुंबातल्या 1,96,000 लोकांनी आत्तापर्यंत स्थलांतर केलेलं आहे, तर 32,000 अधिक जनावरं अन्य ठिकाणी हलवण्यात आलेली आहेत. आत्तापर्यंत 13 लहान मोठी जनावरं तसंच शेळ्या तसंच 19,360 कोंबड्यांची जीवितहानी झाली आहे. पुरात अडकलेल्या मुख्य प्राण्यांना अन्न पाणी देतानाच गजानन नरळे यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्रत्येक पुराच्या वेळी शेकडो लोकांचे प्राण वाचवणारा जीवरक्षक म्हणून गजानन यांची ओळख आहे आणि त्यांनी या पुरामध्ये अनेक पूरग्रस्तांना बोटीमधून सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साताऱ्यातल्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत आणि साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामधल्या आंबेघर आणि मिरगाव इथल्या पूरस्थितीची त्यांनी ते पाहणी करणार आहेत. शनिवारी त्यांनी रायगडमधल्या तळियेची पाहणी केली होती, त्यानंतर रविवारी रत्नागिरीतल्या चिपळूण भागाचा पाहणी दौरा केला. साताऱ्यातल्या कोयनानगर भागात मिरगावमध्ये एनडीआरएफच्या टीमचं काम जोरात सुरू आहे. रिलीफ कॅम्पमध्ये एनडीआरएफकडून खाण्याचं वाटप करण्यात येत आहे. मुसळधार पाऊस तसंच महापुरामुळे पूरग्रस्त भागातले रस्ते हे प्रचंड खराब झालेले आहेत. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे आता ते अधिक धोकादायक बनलेत. कऱ्हा चिपळूण महामार्गावर मोठमोठे खड्डे दिसत आहेत, त्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा फटकाही बसतोय. अतिवृष्टी आणि पुरामुळे कोकणातल्या रायगड रत्नागिरीबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यात तर जनजीवन विस्कळीत झालंय. गेल्या 4 दिवसांमध्ये जवळपास 2,29,074 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं, तर 149 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. जवळपास 70 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. एनडीआरएफ लष्कराच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. भोर महाड या राष्ट्रीय मार्गाचं मोठं नुकसान झालेलं आहे. वरंधा घाटात जवळपास 20 ते 22 ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत आणि त्यामुळे घाटमाथ्यावरच्या 14 गावांचा संपर्क तुटलाय. जेसीबीच्या मदतीनं दरड बाजूला करण्याचं हे काम सध्या वेगानं सुरू आहे. वरंधा घाटात रस्ताच खचलाय आणि त्यामुळे पुढचे काही महिने हा रस्ता बंदच राहण्याची दाट शक्यता आहे. संपर्क तुटलेल्या गावांमध्ये सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीनं पाहणी आणि मदत कार्य सुरू आहे. मुंबई महापालिका रायगड आणि कोल्हापूर पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेली. तज्ज्ञ डॉक्टर्स, फिरती प्रयोगशाळा, पाण्याचे टँकर, शेकडो कर्मचारी आवश्यक साधन सामग्रीसह पूरग्रस्त भागात रवाना झाल्यात. या टीम पूरग्रस्तांना स्वच्छतेसह सर्व प्रकारची मदत करणार आहेत. अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू आणि सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात ते काम होणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव आता तुडुंब भरलेत आणि या तलाव क्षेत्रांमध्ये 2 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालाय, त्यामुळे एप्रिल 2022 पर्यंतचा मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न आता मिटलाय. सध्या तलावांमध्ये 9,36,933 दशलक्ष लिटर इतकं पाणी जमा झालंय. 10 दिवसांमध्ये 6 महिन्यांचं पाणी या तलावामध्ये साठलंय.
पुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात संकट ओढवले आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलेलं आहे. कोणीही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देऊ नका, महत्त्वाचं म्हणजे पोस्टरबाजी आणि बॅनरबाजी करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. पण असं असतानाही मुंबईमध्ये बांद्रा, दादर, माहीम या परिसरामध्ये बॅनर लावलेले दिसत आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे